नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा। रणरागिणी पुरस्कार 2021 यासाठी आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत संजीवनी भरडे मॅडम, ज्यांनी लोटस क्लब या क्लबची निर्मिती केली। जवळजवळ 8-9 वर्षापूर्वी या क्लबची निर्मिती केल्यानंतर आज त्यांच्या क्लब मध्ये 150 ते 200 महिला आहेत आणि या महिलांना घेऊन ते विविध सामाजिक उपक्रम पार पाडत असतात। मॅडम, सर्वप्रथम आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्ते। तुम्ही लोटस क्लब या तुमच्या संस्थेतर्फे अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत, तर त्यामध्ये तुम्ही स्त्रियांसाठी विशेष काही कार्य केलेली आहे? म्हणजे उदाहरणार्थ, जर आजही एखाद्या घरात मुलगी जन्माला आली तर बऱ्याचशा घरामध्ये त्यावर नाराजी व्यक्त केली जाते, परंतु मॅडमांनी त्याच मुलींसाठी दवाखान्यात जाऊन त्यांच्या मातांचा सत्कार केलाय। तर मॅडम, ही इतकी सुंदर कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तुम्ही कधी केलेलं आहे? मला तशी आवड होती सामाजिक कार्य करण्यासाठी। मी छोट्या छोट्या गोष्टीतनं मी सुरुवात केली छोटे छोटे कार्य करण्यासाठी, आणि असं वाटलं की जिथं गरज आहे त्या ठिकाणी आपण समाजकार्य पोहोचवावं हे असं मला वाटलं। आम्ही CPR मध्ये वगैरे जाऊन हे कार्य केलेलं आहे। ज्या दिवशी 8 मार्चला मुली जन्मलेल्या आहेत त्या दिवशी, कारण मुली जन्मले की अजूनही लोकांमध्ये नाराजगी आहे, पण हे जागृती करण्यासाठी थोडंसं मी हे पाऊल उचललं। त्या दिवशी जन्मलेल्या बाळांचा आम्ही सत्कार केला, मुलींचा, मातांचा सत्कार केला, की कारण त्यामध्ये ज्या एवढा त्रास सहन करून मुलीला जन्म देते आई आणि ती आई पुन्हा आई होते, त्यासाठी खूप असं मला त्याचं कौतुक वाटतं। फार भावाला बहीण लागते, आई लागते, आणि का मुलगी नको ह्याचं मला थोडस हे वाटतं। त्यामुळं मी हे कार्य मुली म्हणजे महिलांसाठी जनजागृती करण्यासाठी मी हे चालू केलं। ठीक आहे। मग मॅडम, तुम्ही स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा बरेच कामं केलेली आहेत। स्त्रियांच्या आरोग्यासाठी काय काय कामं तुम्ही केलेली आहेत? आरोग्यासाठी त्यांच्यासाठी शिबिर मी भरवण्यात आलं महिलांसाठी। जे महिलांना जे प्रॉब्लेम असतात, की इवन पाळीचे प्रॉब्लेम असतात, मोनोपॉजचे प्रॉब्लेम असतात, असे आम्ही आरोग्य शिबिर वगैरे आम्ही 150-200 महिलांसाठी शिबिर वगैरे आम्ही भरवण्यात आलं। बरं, मग हे शिबिर म्हणजे डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये? हो, डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये। कोटणीस डॉक्टर कोटणीस मॅडम म्हणून आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही शिबिराला। महिलांचा कसा प्रतिसाद? खूप छान प्रतिसाद मिळाला मला। अजूनही नंतर अजून शिबिर वगैरे मला परत अजून एकदा शिबिर भरवायचं आहे त्यांच्या महिलांसाठी। हा, मी अजून नियोजन करेन त्याचं नक्कीच। स्त्री सशक्तीकरण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही बचत गटातल्या महिलांसाठी पण खूप छान कार्य केलेली आहेत, तर त्याबद्दल काय सांगा? बचत गटासाठी महिलांना काय होतं की घरामध्ये महिला बऱ्याच काही असतात आणि काहीतरी करायची त्यांची इच्छा असते आणि काही करू शकत नाहीत, की एक धाडस नसतं त्यांना बाहेर पडण्याचं। थोडंसं आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो की तुम्ही असं थोडंसं बाहेर पडा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करू, त्यातून तुम्हाला रोजगार मिळाला जाईल, हे असं थोडंसं आम्ही त्यांना नियोजन करून देतो आणि तिथून पुढे त्यांनी बचत गट वगैरे चालवतो। बरं, मग बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या प्रकारचे रोजगार महिलांना उपलब्ध करून दिले? महिलांना कुणाकडे काय कला आहे त्यानुसार, त्यांच्या त्यांच्या कलेनुसार आम्ही ते रोजगार निर्माण करून दिले। कुणाला पाक कलेची आवड आहे, कुणाला बँकिंगचं नॉलेज आहे, त्यांना ते बँकिंगचं नॉलेज आम्ही दिलो, किंवा कुणाला काही करण्याची आवड आहे, कारण परिस्थिती हे वाईट असते माणसाला आणि काहीतरी करायची एक जिद्द असते, पण एक कोणतरी एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे तिथं, त्यामुळं आम्ही एक प्रोत्साहन द्यायचं त्यांना काम करतो। शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही अनेक कार्य केलेली आहेत, त्यामध्ये त्यांना वही पुस्तक वाटप असेल किंवा बाकीच्या गोष्टी, तर हे कधी केले तुम्ही आणि काय सांगाल त्याबद्दल? शालेय विद्यार्थ्यांसाठी जे आर्थिकदृष्ट्या आणि कमकुवत आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी फीस भरणे, वह्या पुस्तकांचं किंवा ड्रेस आम्ही खूप प्रकारे आम्ही वाटप केलेलं आहे। वृद्धाश्रमामध्ये केलं होतं? एक 5-6 शाळेमध्ये केलेलं आहे, इथंच आपलं कोल्हापूरच्या वृद्धाश्रममध्ये केलंय, बाल संकुलनमध्ये। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे निवडलेल्या का? हो, निवडलेल्या त्यामध्ये वही पेन आणि पुस्तक ड्रेस आणि खाऊ वाटप केलेलं। ठीक आहे मॅडम। तुमची लोटस ही जी संस्था आहे ही फक्त स्त्रियांसाठी कार्य करत नाही तर त्यामधून अनेक कार्य केले, अनेक कार्य केले, त्यापैकी वृद्धांसाठी तुम्ही सुद्धा अनेक उल्लेखनीय कार्य केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? वृद्धांसाठी आम्ही वृद्धाश्रम मध्ये जाऊन एक वृद्धांना एक थोडस हे असतं त्यांना, की आपल्यासाठी मुलं वगैरे इकडे तिकडे गेलेले असतात, मुली नसतात सोबत, आणि वृद्धाश्रमामध्ये एक त्यांचं घर असतं,
त्यांचं एक स्वतःचं घर निर्माण झालेलं असतं, एक त्यांच्या मनामध्ये एक वेगळं काही येऊ नये म्हणून आम्ही त्यांना थोडंसं तिथे जाऊन मनोरंजन करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे, त्यांचे छोटे छोटे गेम्स होते, कुणाकडे काय कला आहे त्यांची जागृती केली त्यांच्या ह्याच्यामध्ये. तुमच्यामध्ये काय कला आहेत, कोणी तबला वाजवला, कोणी गाणं म्हटलं त्याच्यामध्ये, कोण छोटे छोटे आम्ही असे वटाण्याचे वगैरे गेम खेळायचं, ज्यांना दृष्टी आहे चांगली त्यांना वटाण्याचे गेम्स दिलेले आम्ही खूप छान प्रकारे. आणि त्या दिवशी खूप मनोरंजन एवढं सुंदर झालेलं होतं त्यांचं, आणि एक आनंद त्यांच्यावरचा होता त्यातून आम्हाला मला फार आनंद झाला. असं म्हटलं जातं की आता बालपण आणि वृद्धापकाळ हा एकसारखा आणि त्यावेळी आधाराची गरज आधार, आणि ते काम तुम्ही करता, नक्कीच उल्लेखनीय कार्य आहे तुमच्या संस्थेचं. त्यानंतर मॅडम माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याबद्दल काय सांगा. रक्तदान शिबिर आम्ही 8 मार्च रोजीच केलेलं होतं, म्हणजे महिला दिनानिमित्त. हा महिला दिनानिमित्त ते पण केलं आणि रक्तदान शिबिर पण केलेलं. रक्तदान शिबिरात महिला सहजासहजी रक्तदान करायला पुढे येत नाही आहेत, पण ते रक्तदान काय करायचं असतं, रक्त आपल्या बॉडीमध्ये तयार होतं की नाही होतं ते थोडंसं त्यांना भीती असते, कारण आपले महिलांचे प्रॉब्लेम खूप असतात त्यामुळे त्यांना थोडीशी भीती वाटायची. पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून 30 ते 35 महिलांनी रक्तदान एकाच दिवशी आम्ही केलेलं, म्हणजे 8 मार्चचा हो 8 मार्च केलं होतं. येस, खरंच खूप छान कार्य आहेत मॅडम तुमची. लोटस या संस्थेतर्फे केवळ स्त्रियांसाठीच नाही तर वृद्धापासून अनेक लोकांपर्यंत त्यांनी सहकार्याचं काम केलेलं आहे. मॅडम तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल स्पीड न्यूजची संपूर्ण टीम तुमची आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद मॅडम. For more information and videos, download Speed News Live 24 app and also subscribe to our YouTube channel.